नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्हीएससी आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आज आपण महिव्या बैलाच्या आठवणी जयराम स्वामीचे वडगाव इथे आज आपण त्याच्या आठवणी जाणून घेण्यासाठी आलो आहोत. सर नमस्कार. नमस्ते सर, तुमचं नाव? मी आसिफ मुलानी. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? नजीर मुलानी. सर तुम्ही आता म्हटला की महिवा बैल तुमचा जो होता ना आवाजलेला, तर त्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला काय सांगाल? महिव्या बैलाचा विषय असा होता की आमच्या चुलत्यांनी महिव्या बैल खरसुंडी बाजारातून विकत आणला होता. तर महिव्या बैल आमचे सर्वजण, आमचे बैल सगळं आमचं मोठं कुटुंब आहे, एक 22 जणांचं आमचं चुलत चुलत्यांचं कुटुंब आहे. मग त्यामध्ये आमचा महिव्या म्हणजे आमच्या घरातला सारखा असल्यासारखा महिव्या होता. मग महिव्यानी आम्ही महिव्या शिकवला पळवला आमचं चुलते रफिक मुलांनी, महिव्या बैलाचे मालक खरे, मग ते आमचे मोठे चुलते. मग आम्ही त्यांच्या पाठी बैल पळवण्यासाठी, महिव्या पळवण्यासाठी असायचो. तर दुष्काळ पडल्यानंतर 2002 ला आमचा महिव्या छावणीत होता, म्हणजे सगळे सर्व जनावर छावणीत होती. मग आम्ही त्यावेळेस हा दुष्काळ मोठा झाला, त्यावेळेस महिव्या आमच्या छावणीत असताना, मग त्यावेळेस शर्यती चालू होत्या, रितसर शर्यतीला परमिशन होती, चालू होत्या. मग 2002 ला आम्ही सुरुवातीला बैल पळवला, महिव्या पळवला पुशेगावला. पुशेगावला सर्वात मोठी विस्मरणीय आठवण महिव्याची की महिव्याने आमच्या त्यावेळेस दुसाखोंड असताना महिव्याने पुशेगावचं 2 नंबर पटकावलं, महिव्याने आमच्या पुशेगावला, पुशेगावच्या शर्तीला. मग त्यावेळेस आमच्या महिव्याचं असं नाव झालं की एवढा लहान खोंड बाबा एवढ्या मोठ्या मैदानात पळाला. म्हणजे डॉक्टर घोरपडे यांचा बैल, गौडी घोरपडे डॉक्टर यांचा बैल होता आमच्या जोडीला, त्या तो बैल महिव्या आमच्या बैलाने 2 नंबर केलं तिथं. त्याच्यानंतर बैल आम्ही हळूहळू पळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाडेगावला गाडीने आमच्या 1 नंबर फायनल केली, लाडेगावला 1 नंबर फायनल केली, गुरसाळला 1 नंबर फायनल केली, त्याच्यानंतर रामसवाडीला 1 नंबर फायनल केली, त्याच्यानंतर तडावळ्याला 1 नंबर फायनल केली. असा आमचा हा महिव्या, महिव्या म्हणजे आमचा बैल असा. दोन तुम्हाला किती वाटतं की किती त्यांना फायनल केली महिव्याला? मला वाटतं की असं कुठं गाव नसेल की महिव्याने तिथं फायनल केली नाही, एकच नंबर असा आमचा महिव्या होता. बर, असं जिथं जाईल तिथं आमच्या महिव्याने फायनल केल्याच, आणि केले ती केले असं नाही की बाबा महिव्या महिव्या म्हणले की असं माणसाला वाटायचं बाबा कोणतरी आपलं जाईल, असा आमचा महिव्या होता. हा आमचा आमच्या कुटुंबातला महिव्या होता तो. मग महिव्याने आमचं जे आम्हाला आज जिथं आम्ही आहे ह्या रेसमध्ये जे आमचं नाव आहे ते आमच्या फक्त महिव्यामुळं आहे. की महिव्या आमचा बैल असा होता की तुम्हाला सांगतो शर्तीला इथं एवढ्या शर्ती केल्या बैलांनी. शर्ती केल्यानंतर बाबा काही काळानंतर शर्ती बंद झाल्या, बंद झाल्यानंतर सुद्धा आम्ही महिव्याला आम्ही घरीच ठेवलं आमच्या. मग काय कालांतरानंतर बैलाला जास्त तब्येत झाली, व्यायाम कमी झाला, बैलाला हार्ट अटॅक आला, आणि महिव्याला आमच्या निरोप घ्यावा लागला. आमच्यातून महिव्या आमचा गेला, आम्हाला सोडून गेला महिव्या 2016-14-15 दरम्यान. 2002 ला महिव्यांचा एकदम 1 नंबर मध्ये पळाला. मुंबई पुणे नाशिक जाईल तिथं, म्हणजे असं कुठलं गाव नव्हतं की तिथं महिव्याला ओळखत नव्हती. मुंबईत ही पोहोचलेला मुंबईला महिव्याचं जोड होता 151,000 ला सिंगल बैल. विस्मरणीय आठवण येते. तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या असतील, पण असं कोण म्हणणार नाही की बाबा आम्ही महिव्याची गाडी मारली म्हणून, असं कोण बोलणार नाही. का तर प्रेमच तेवढं होतं महिव्यावर आमचं. मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू ती महिव्याला पळवलं, त्यानंतर आमचा महिव्या गेला आमच्यातून निघून. मग त्याचा क्रियाविधी दशक्रियाविधी सगळं आम्ही जे आमच्याप्रमाणे, आम्ही मोमेडन माणसं आहे, जे आमच्या पद्धतीने आहे आणि जे नंदीप्रमाणे करतात ते सगळं आम्ही त्याचं केलंय. आणि आज मी त्याला आम्ही त्याची छोटीशी तिथं समाधी पण बांधून ठेवलेली आहे महिव्याची. नाही सर, खरंच मला एवढं खूप छान वाटलं की आपण आतापर्यंत फक्त बघत आलो की आपला भारत देश देशी गाई सांभाळणं किंवा बैल सांभाळणं हे फक्त हिंदू धर्मात बघितलं जात होतं, पण आज तुम्ही तुमच्या ह्याच्यात सुद्धा गाई सांभाळून त्याची खोंडही गाई करून 2002 ला आमच्याकडे आम्ही एक गाय चालवत आणली होती मी स्वतः. मग त्याची ही मुलगी ही पलीकडं, त्याची ही मुलगी आहे पलीकडची, ती बघू शकताय तुम्ही. त्याची ही मुलगी ही, याचा हा तो बाब्या खोंड आहे. आता जी खोंड माझा पळतय हा त्याचा बाब्या, हा बाबे हा बाब्यानी माझ्या फक्त मी शर्यतीलाच पळवलाय. बाब्या बाब्यांनी 9 शर्यती अजून तो काय हरला नाही, 9 च्या 9 शर्यती जिंकलाय तो. पहिल्या शर्तीपासून जे 9 शर्यतीपर्यंत ज्या ज्या मैदानात गेलाय त्या मैदानात त्यानं नावच केलंय. आणि महिव्याच्या पाठीमाग हा बैल माझा नाव करणार 100% करणार अशी माझी आशा आहे. आणि त्याने ते ठेवलंय आमचं. फक्त आता 3 गाड्यात मी काय अजून बैल पळवला नाही.
म्हणजे ह्या ज्या फायनल पद्धतीत मध्ये बैल फक्त त्यावेळेस पुष्यगावला मी बैल पळवला पण ते काय शेवट शर्यत आहे त्यात हारजीत होत असते त्यामुळे आम्हाला त्याचं काही एवढं मोठं गम नाही की आपला बैल आज हारलाय म्हणून आपण दुःख व्हायचं नाही. सगळ्यात महत्वाचं हेच आहे की ज्या ठिकाणी हार आहे ना तर तिथे कोणीही नर्वस नाही झालं पाहिजे. हा तेच ना, तरच होणार. आमच्या महिब्याला त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमचा ड्रायव्हर होता बापू ड्रायव्हर होता पिंट्या ड्रायव्हर होता दिलपा ड्रायव्हर होता संतोष ड्रायव्हर होता पुसावळीचा मुरला ड्रायव्हर होता संभाबा होता चिवळा ड्रायव्हर होता नंतर संजय मध्ये होता. म्हणजे असं काही नाही की महिब्याला कोणी पळवलं नाही. महिब्याची गाडी म्हटली की ड्रायव्हर आवडीने येऊन बसायची का तर सरळ बैल सीधा बैल होता साईडला कधी बैल कटला नाही. बैलाचं पुरं आयुष्य गेलं पण बैल असा साईडला कधी कटला नाही. ज्या 14-15 वर्षाच्या पळण्यात बैल आम्हाला कळतंय असं एकदा असं बाहेर गेलेलं नाही. त्यावेळेस तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर ही संभाबा होता संतोष ड्रायव्हर होता नंतर पिंट्या होता किरोलीचा. म्हणजे अशी बरीच आमचं अर्पिक भाई म्हणायचं बाबा ह्यो ड्रायव्हर नको ते नको असं काही नसायचं. ड्रायव्हरांची असतं की ड्रायव्हर असतात गाड्या जास्त असतात आणि ड्रायव्हरची कमतरता. हा तसं तसं व्हायचं. ड्रायव्हर भरपूर असतात. तुझं माझं पाडव्याच्या मैदानाला सांगितलं की तुम्हाला. हा ते पाडव्याच्या मैदानाला असा विषय झाला की बसलो आम्ही सगळेजण मुंबईला आमच्या आली आणि आम्ही आमच्या मशीद आहे तिथं बसलो सगळेजण आणि याच्याच आई याच्या आईचा तो आमच्याकडे बाहुले म्हणजे खोड होता याचा मोठा भाऊ. तर ते आम्ही पाडव्याला पळवाय नेली घाणंदला गाडी. घाणंद नेल्यावर ड्रायव्हर नाही मग आता ड्रायव्हर नाही तर बसणार कोण. महिब्याची गाडी म्हणलं भीती नव्हती. नजीरला बोललो तू बस मग नजीर बसला. नजीर बसला नजीरने फायनल एक नंबर केली गाडीची एक नंबर. सर तुम्ही कधीच मैदानावर बसला नव्हता त्यावेळेचा तुमचा पहिला अनुभव कसा? अचानक माझं रक्तच वेगळं होतं ते पळायचं म्हणजे असा विषय महिब्या सीधा बैल होता त्यामुळे भीतीचा विषयच नव्हता असं आमचं महिबे होता. पण नाही सरांनी कधीच न बसल्यामुळे आहेच की पहिल्यांदा भीती वाटतेच की आज लहान मुलांनी सायकलीवर जर पहिल्यांदा बसलं तरी भीती ही थोडीशी राहते राहते राहते. बायला मॅडम बारक पोरग जरी बसलं तरी बैल तो बाहेर जात नव्हता. अगदी एवढं बारक पोरग जर बसवलं आता बैल सरळ आणणार. त्याच्यानंतर आम्ही पण लागत नव्हतं. हा बैलाचा विषय असा बाब्याचा विषय असा आहे की आमचा महिब्याच्या जोडीला आमचा एक बाब्या म्हणून बैल होता पहिला आमचा. म्हणजे एक जे शेतीसाठी बैल आपण वापरत होतो तो शिकवण्यासाठी बाबा खोंड ट्रेन करण्यासाठी बाब्या म्हणून आमचा एक बैल होता. महिब्याबरोबर आमच्या चालवायचं झोपायचं आम्ही अवताला महिब्या आमचा अवताला चालायचा सगळ्या कुठे द्यायचा महिब्याला ट्रेनिंग. म्हणजे आम्ही इथं आमच्या पलीकडे एक माळ आहे छोटस तिथं आम्ही ट्रेनिंग द्यायचो महिब्याला. मग महिब्याला ट्रेनिंगची जास्त रोज पडायची नाही का तर महिब्याला सारखं माणसं बाबा आम्हाला बैल पाहिजे महिब्या उद्या यांना पाहिजे त्यांना पाहिजे असं आम्ही कुणाला असं की नाराज केलं नाही की महिब्या दिला नाही कधी. कोणत्या खांदा पळत महिब्या आमचा दोन्ही साईड पब्लिकला पळायचा मधी त्याला चान्स नाही कधी आणि मधी आला तरी त्याचं काय अडचण नव्हती पळायला. गट एक नंबर तासानं काढायचा सीमित 4-5 नंबर तासानं काढायचं कडन कडन असायचं महिब्या आमचं 1 नंबर तासानं काढायचं महिब्याच्या आमच्या फायनली. म्हणजे महिब्याला कडन पळत असलं तर आम्ही काढत नव्हतो आमचाच कडन महिब्याचं. महिब्याचा विषय असा होता की त्याला त्यावेळेस पेंटिंग करायला दोन्ही अंगला अशी जागा नव्हती की कुठं पेंटिंग करायचं राहिलं असेल. कलर मध्ये नंबर करतात ना फायनल इयर सेमी फायनल असं दोन्ही साईड फुल असं कधी कधी कलर वाल्याला वाटत आता लिहायचं कुठं असं फुल पेंटिंग केलं गेलं बैल होता दोन्ही साईडनी. आता माणसांना कसं वाटतं की बाबा माझ्या बैलावर नंबर नाही माझा बैल पळतोय का नाही. आताचा विषय वेगळा झालाय. आता शर्यतीत रेसमध्ये जास्त बैल झाली. पहिल्या रेसमध्ये बैल थोडी होती माणसं सीधी होती सच्ची होती. आता माणसं काय झालंय माणसांचं काय झालंय याची गाडी कुठं पळते त्याची गाडी कुठं पळते आज फायनल केली उद्या फायनल केलं का गॅरंटी नाही. तसं आमचा महिब्यानं लाडेगावला फायनल केली घुरसाळला फायनल केली रामसोडेला फायनल केली ताडावलेला फायनल केली फलटणला फायनल केलं अशा 11 फायनली सलग महिब्याने एक नंबरच्या केल्या सलग. असा आमचा 20 वर्षीय महिब्या होता. म्हणजे महिब्याला आमच्या तोड नव्हती. महिब्या म्हणजे माणसं मुंबई पुणे नाशिकला महिब्या गेला म्हणलं का नाही की असं काही नाही की महिब्या गुलाल नाही 100% महिब्या फायनल करून येणार. सर तुम्ही काय सांगाल की पहिलं जे होतं तुम्ही 2003 ज्यावेळेपासून पहिलं पळवायला स्टार्ट केली त्यावेळेची स्थिती कशी होती? म्हणजे हार मानली किंवा हार झाली एखादी हायच की गाडी हारते एकच गाडी जिंकणार आहे त्यावेळेस एक दोघांचीच होणार आहे. त्यावेळेस असा विषय होता की हार मानायचा विषयच येत नव्हता. हार मानायचं विषय नव्हतं. म्हणजे महिबे असा बैल होता आमचा की दोन्ही साईडला पब्लिक माणसं म्हणायची बाबा महिबे आहे म्हटलं माणसं उलट साईडला उभी राहायची बाबा महिबेची गाडी का तर त्यांना माहित होतं महिबे किती अशी उभी राहिली माणसं तर महिबे असा घर घासून जाणार. आज सातेवाडीच्या फायनल महिब्याने एक नंबरची केली एवढं मोठं सातेवाडीचं मैदान पण महिब्याने कडनं पळून एक नंबर फायनल केली. एक नंबर गटात एक नंबर असला एक नंबर सीमित एक नंबर असला आणि फायनलला पण एक नंबर चाकुरी असं आमच्या महिब्याने एक नंबर डाव्या साईडनं स्टेज कडनं पळून एक नंबर फायनल केली सातेवाडीला. मला ते नव्हतं म्हणायचं सांगतो तुम्हाला त्याचं की बाबा असं पहिलं असं होतं पहिल्या क्षेत्रात ही अशी माणसं होती की हार
म्हणजे मी जरी गाडी मारली मी जरी यांची गाडी मारली तरी बाबा चहा पाणी नाश्ता आम्ही एकत्र करायचो आम्ही एकाच हॉटेल ठिकाणी बसून झाली तरी बाबा पुढच्या अड्डेला त्यांनी डोक्यात धरायचं पुढच्या अड्डेला आपण दुसरा बैल घालून माझी गाडी मारायची असं त्यावेळेस अशी रेस होती आमची भांडण तंटाना होता किंवा काय कधी झगडा नव्हता आमचा कोणाशी कारण महिभाऊ प्रेम होतं माणसांचं भरपूर माणसांचं आणि हारली तरी माणसं होती का नाही ती त्यातलीच होती जुनी आताची आता ही नवीन पिढी जी येते त्यांना त्यांचं काय नवीन पिढीला मी एवढं सांगू इच्छितो की बाबा ही रेस आहे हार जी त्यात होत असते हार पचवाय तुम्ही शिका की जो शिकल तो ह्या क्षेत्रात टिकून राहील हा 100% तो शिकणार जर शिकला नाही का नाही तर ह्या क्षेत्रात टिकू शकत नाही अपयशी महाराजी ती ते तर महत्वाचा विषय आहे ना अपयशी यशाची पायरी आहेत त्याच्यानंतर आता हा महिलाच्या पाठीमागे आम्ही बरीच बैल आणली की आम्हाला बैल काय लागली न लागली तो रेसचा विषय होता मग आम्ही पण बंदीच्या काळात काय बैल ठेवली काय बैल विकून टाकली मग त्याच्यानंतर शर्ती चालू होताना हा बाब्या झाला मला आमच्या गायीला हा बाब्या खोण झाला याच्या आधी आमचा तो बाब्या पण होता बरं बाब्याला हा मधी शर्ती चालू व्हायच्या आधी 2-3 दिवस शर्ती चालू व्हायच्या आधी आणलाय कराडच्या बाजारातून आमच्या भावांनी कराडच्या बाजारातून आणलाय आणि याची गाडी सध्या बाब्याची गाडी पळते आमचे दादा उबाळे असतील आजी उबाळे असेल विश्वा मुन बैल आमचा विटी मुंगाजींचा मुंबईवाल्यांचा हा आमच्याकडे ते यांच्याकडे बैल असतो मग 7 शर्ती बाबेनी याच्या बरोबर बिनजोडच्या केल्या बिनजोडच्या शिर्ती इथं 7 शर्ती केल्या आंपाळला केल्या शाळगावला केल्या बऱ्याच ठिकाणी अमरापूरला शिर्ती केल्या प्रत्येक जागी जाईल तिथं बाब्या विश्वाची गाडी अजून कोणी मारू शकलं नाही म्हणजे बाब्याची विश्वाची गाडी अजून कोण मारली नाही तिने आणि मग गाडी कधी मारायची पण नाही ती गाडी असा विषय आहे बाब्या विश्वाचा पण आता काय शर्ती आहे त्या थोडं इकडे तिकडे होत असते ते चालत असते त्यामुळे हार जीतचा प्रश्न थोडे होतच राहणार आहे तुम्ही आता हे खोंड घेतलाय ते किती वर्षाचं हा खोंड आहे सरासरी एक 14 महिन्याचा खोंड आहे हा हा थैमान म्हणून खोंड आहे हा आम्ही आणलाय सगळीजण म्हणते की बाबा खोंड खरसुंडीच नाणू तुमच्या ह्याच्या जतवर नाणू इकडून तिकडून असं आम्ही हा कराडच्या बाजारातून खोंड आणलाय माणसांना कसं हेरा पारखायचं कळलं पाहिजे बाबा तिकडे जाऊनच काय बालाजीला जाऊनच बालाजी आहेत असं नाही सगळ्या इथं माणसात बालाजी असं म्हणजे इथं तुम्ही बघू शकता तर मांडला तर देव आहे तुम्ही लांब जाऊन काय उपयोग नाही इथं माणसातच देव आहे तुम्ही इथंच जाणार मग इथं आम्ही कराडच्या बाजारातून हे आणलं या काल परवा ताते धनाचे ताते येऊन गेले बघून गेले असे चांगलं वासरू आणलंय तू बाब्याला बघून गेले बाब्याला म्हणले बाबा बाबा पण चांगला ठेवलाय तू म्हणजे सगळी माणसं मला फोन करून माणसं काय काय म्हणतात आयला बरं असे चांगला बनवलाय तू आंधारा पहिलवान असतील भैया असतील आपले काय करता तुम्ही बैलांची व्यवस्थित खुराक वगैरे कशी देतात आता सकाळी आम्ही कसं म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा बाब्याला बाहेर बांधून साफसफाई करून सगळी त्याला खाली बसायला चगळ वेगळा टाकून मग बाब्याला सकाळ सकाळी थोडी वाळकीवरून टाकतो मी खायला सुरुवातीला मग वाळकीवरून खाल्ल्यानंतर त्याला जरा थोडी कुट्टी करून उसाची वाड्याची कुट्टी करून ते कुट्टी थोडी घालतो त्याच्यानंतर त्याला बाबा थोडे कुट्टी खायच्या पहिले त्याला थोडासा खाणार डाळ आहे आटा आहे शेंगुळी पेंड आहे नंतर थोडी गोळी पेंड आहे म्हणजे माझी पद्धत जरा वेगळी आहे बैल सांभाळायची बाकीची माणसं बाबा बैल सांभाळत असतील ते नुसती डाळ घालतात मी तसं नाही करत बैलाला सगळ्या प्रकारचं अन्न घालतो खायला मी बरं त्याची ती स्वतः खातो हा 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 सगळं त्याला सगळ्या प्रकारचं बरखाना आहे त्याला बरं त्याला मी माणसं म्हणते त्याला दूध पाजलं पाहिजे काय त्याची गायच अशी होती की बाब्या झाल्यानंतर मी गायचं कधी दूध काढलं नाही जी दूध निघल ती सगळं बाब्याने पेलाय म्हणजे आम्हाला आवडच म्हणजे आम्हाला पाहिजे महिब्यापासून आम्हाला विश्वास महिब्या आहे त्याच्या मग बाब्या झाला बाब्या म्हणून आमचा एक बैल होता शेतीचा मग त्याच्या पाठीमागं ह्या बाब्याचं आम्ही नाव ठेवलं या का तर ज्या ठिकाणी बाब्या आमचा गेला आम्ही आतमध्ये येतो बाई आत गोट्यामध्ये बाब्या बांधला होता आमचा मग बाब्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी ही गाय गाभण होती आमची त्यावेळेस बाब्याची आई मग त्यावेळेस तिथं त्याच ठिकाणी हा बाब्या झालेला आहे म्हणून मी त्या वासराचं नाव बाब्या ठेवलंय म्हणजे माझा गेलेला बाब्या माघारी आलाय असं मला वाटतंय म्हणजे आलाय तो समोरासमोर आलाय बाबा आणि हा इथेनं रेस मध्ये नेल्यापासून मला कधी असं खाली बघून दिलं नाही बाबा असे बाबा आलाय का तर महिब्याच्या माघारी बाबा बाब्या हाय असेल तुझा असं नाव ठेवलंय बाब्याने माझ्या करणार असं 100% माझी अशी आहे तो चांगलं नाव करतोय आता परवा मुंबईला 26 जानेवारीला नेलं होतं नंदरा शेठ मुंगाजी ओले पनवेलचे त्यांच्याकडे बैल पळवण्यासाठी मी नेला होता मग त्यांचा केजेप आणि बाबिया अशी आमची गाडी तिथं दापोली पारगावला उतरली होती मग नंदरा शेठच्या नियोजनात तिथं गाडी आम्ही उतरली त्याच्यानंतर बाब्यांनी एवढ्या पब्लिक मध्ये सुद्धा एक मला वाटतं एक दोन छकड्याचं अंतर टाकून शर्यत केली बाबू ड्रायव्हर नावड्याचा बाबू ड्रायव्हरनी गाडी पळवली तिथं
मग ती बाब्यांनी तिथं पण आमच्या शर्यत केली आणि त्याच्यानंतर बाब्याचा दात हायला लागला. का तर 2.5 वर्षाचं वासरू झाल्यानंतर दात हलतो बैलाचा, दुधाचा दात पडतात. मग 26 जानेवारीच्या मैदानात बाब्याचा दात पडलाय, ती पण शर्यत जिंकल्यानंतर दात पडलाय त्याचा. म्हणजे एक चांगली आठवण म्हणजे त्याची एक आठवण म्हणून त्यानं असं काही नाही की बाबा दात पडलाय. मग त्याची आठवण मला अशी त्यानं ठेवली की 26 जानेवारीचा 26 जानेवारीचं मैदान म्हणजे मुंबईवाल्यांसाठी पुशेगावचं मैदान कसं मोठं असतं आपल्याकडं तसं 26 जानेवारीचं मैदान. 26 जानेवारीला गाडी कुणाची गुलाल करती, मग ते हा लय मोठा इशू असतो मुंबईला. मग त्या ठिकाणी सगळं बाबेनी शर्यत आमच्या जिंकली आणि नंदरा शेड म्हणा सगळी त्यांची फॅमिली ओलेवाली सगळे ग्रामस्थ असतील, नंतर दापोलेवाले असतील, मग सगळे अभिजित म्हात्रे असतील, हे सगळे म्हणजे त्या बैलाचे पाठी आमच्या होते तिथं आणि त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला आणि ते शर्यत जिंकल्यामुळे जास्त आनंदी होते तिथं पण. ज्यावेळेला तुम्ही मुंबईमध्ये पहिली शर्यत जिंकली, पहिली शर्यत बाबेची, तुम्ही कसा जल्लोष केला किंवा कसं तुम्हाला असं असं ज्यावेळेस शर्यत जिंकली त्यावेळेस मला सगळ्यात प्रथम पहिल्यांदा देसाईचं मैदान झालं. देसाईच्या मैदानाला आमच्या महिबेनी सगळ्यात पहिली शर्यत जिंकली होती. मग त्याच ठिकाणी माझ्या बाब्यांनी पण पहिली शर्यत जिंकली. म्हणजे महिब्याच्या माघारी बाबा ती मला एवढं आठवण आली की माझं डोळं भरून आलं. ही मोठा आनंद होता की बाबा महिब्याच्या माघारी बाबा माझा बाब्यांनी तिथं शर्यत काढली आणि जिंकली. म्हणजे मला शर्यत जिंकल्या जिंकल्या महिब्याची आठवण झाली आणि महिब्याची आठवण झाली त्यामुळं काय आता हाच फुडाचा आहे ना. अविसरी आठवण आहे ती आमची, आठवणी आहेत तशा की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा आपण पूर्णपणे घेऊ शकत नाहीये. आता जे काही ठळक आठवणी सरांनी सांगितल्यात खूप छान आठवणी, आज तुम्हालाही ताज्या झाल्या असतील आमच्या माध्यमातून ताज्या करण्यात आणि आम्हालाही खूप छान वाटलं बरं का. की आता जास्त करून माणसं कसं करतात की गुरं फक्त दुधासाठी माणसं ह्याच्यासाठी पाळतात, पण तुम्ही तुमच्या बैलाची आता आमच्या इथं सांगायचं म्हणजे मॅडम बरं का जी काय दूध होतं ते तुम्ही त्यालाच फक्त सगळं ऐकून आम्हाला खूप छान वाटतं. आता आमच्या इथं सगळं जर म्हणला ना आता आमच्या इथं बाबा आमचा मोमेंटन समाज आहे, 75-70 घर आहेत आमच्या इथं. बाबा आमच्याकडे पहिली सगळ्यांच्याकडे जनावर होती पण आता कोणीच जनावर ठेवली नाही ती, फक्त एकमेव म्हणलं तर फक्त आमच्याकडे जनावर आहे ती. आणि खिलार गाय जर म्हणाल तर आमच्या आजोबांपासून आमच्याकडे आहे. हा आजोबांची आठवण म्हणून हे आम्ही आणि आमच्या बाबा रफिक भाईने आमच्या काय कालात आता नाद बंद केलाय ते नंतर चालू करतील 100% माझी अशी ती शर्यती चालू करणार नंतर. आणि ते चालू केल्यानंतर बाबा आम्ही पण असणार त्यांच्याबरोबर, त्याचा विषय येत नाही बर. आता नंतर आता आमच्या गाय आम्ही गाय पण जोपली, आमच्या आजोबान पंजोबांचा नाद आम्ही चालू ठेवलाय. आणि असाच आम्ही नाद आमच्या अखंड आमची सगळी लहान मुलं आहे ती सगळी आम्ही सगळे भाऊबंड आहे ते सगळे आम्ही असाच नाद चालू ठेवणार. बरं छंद हा पूर्वीपासून आजोबा पंजोबापासून आमच्या आजोबान पंजोबांच्या रक्तात नाद आहे. आमचा जो बैलांचा धंदा व्यवस्थित होता छोट्यांचा आजोबांचा यांचा पहिल्यापासून धंदा होता तर तोच आम्ही पुढे चालू ठेवले आम्ही चालू ठेवलेला आहे आणि तोच आता आमची मुलं बी तेच चालू ठेवतील असे आम्हाला आशा आहे. की बरोबर आहे की सगळे अपेक्षा सगळेच पेरेंट्स लोक तशी अपेक्षा करतात की आपण जे केलेलं आहे ते मुलांनी करावं, पण ते ठराविकच मुलं असतात की ते क्षेत्रात खरंच हे पुढे आलेली आहे युवा पिढी की त्यांनी अजून जोपासून चालू चालू ठेवले चालू ठेवलेली असं जोपर्यंत गायीपासून म्हणजे गायी सांभाळली त्यांनी गाय. आणि आम्ही विषय म्हणजे आमचं काय म्हणतात आम्ही नाद केला शर्तीचा बैल आणून पळवली झाली सगळी झाली, पण आम्ही आमच्या घरच्या गायीचा बैल तयार करायचा माझी एक लई इच्छा होती पहिल्यापासून. हा घरच्या गायीचा बैल माझा तयार झाला आणि ही सगळ्यात मोठी महिब्याच्या माघारी माझी आठवण राहिली. आणि तो ज्यावेळेस 26 जानेवारी शर्यत जिंकला त्यावेळेस मला महिब्याची आठवण झाली बाबा आपला बैल इथं शर्यत जिंकला होता आणि त्याच शर्तीचा धाटीव बाबे पण आपला शर्यत जिंकलाय. म्हणजे त्यावेळेस महिब्याची खूप खूप मला आठवण झाली तिथं. त्याच्यानंतर आता आम्ही सध्या आता बाबे पळवतोय, आमचं जावेद भाई असल, अजय उबाळे असल, नजीर आहे, मी आहे, अविनाश गारगे म्हणून माझा एक मित्र आहे, निखिल आहे, आमचे चुलते आहेत, आमचा ओलिशा मुलांनी आहे, आमच्या वाड्यातले बाबा साजिद मुलांनी आहे, आसिफ आहे, म्हणजे हे सगळे आमचे मित्र. असं कोण नाही की बाबा बाबा कुठे गेलाय पळायला, बाबा आशर्तीला बाबा गेलाय, म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र मिळून आम्ही बैल पळवत असतो. असं काही नाही की मी आसिफच एकटा बैल पळवतो असं नाही, हे सगळेजण मला म्हणणार असं बाबा बैल पळवूय, सगळ्यांचं सहकार्य करून बैल आम्ही पळवत असतो. आणि आमचा भेदभाव कधी नाही, रेस मध्ये आम्ही एकत्रच आहे आणि एकत्र राहणार सगळे सगळे आम्ही एकत्र असतो. गावात आमची कुठे काय तरी किंमत आहे हा आमच्या सरपंच आमच्या वहिनी आमच्या सरपंच आहेत आता विद्यमान सरपंच आहेत वडगावच्या, नंतर सातारा जिल्हा उपाध्यक्ष सरपंच परिषद उपाध्यक्ष पद पण त्यांना आहे इथं.
गावाचा बी आमच्या विश्वास आहे, गावाचा पण भरपूर विश्वास आहे आमचा, संबंध आमच्या गावात सगळ्यांची चांगली आहे, सगळी एवढं काम असून गावाचं सहकार्य असतं आमच्या होय. आम्ही स्मार्ट शेतकरी वरती आला आणि एवढं वेळात वेळ काढून खरंच खूप छान माहिती सांगितली, बैलाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि आज आपल्या नवीन प्रेक्षकांनाही त्याच्या आठवणी जाणून घ्यायला मिळाल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपले खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.